जगातील पहिला बॉल, पहिला बॉल आपण पाहिला तर या ठिकाणी डॉट आहे गोलंदाज भुर्याचा. शॉर्ट पिच चेंडू येतात, हुक केलाय चेंडूला, चेंडू जाते आउट ऑफ द पार्क सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हा येतो षटकार देवीदासच्या बॅट मधन. पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र जबरदस्त फटका देवीदासच्या बॅट मधन आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, 6 धावा. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आणखी एक शॉर्ट ऑफ लेन चेंडू, आणखी एक हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर, 6 धावण करता येतो हा षटकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर भुर्या नावाच्या गोलंदाजावरती मात्र आक्रमण केले देवीदासनं, बॅक टू बॅक 2 षटकार, धावसंख्या झाली आहे ती 12. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक षटकार, आणि या ठिकाणी षटकारांची ही तिकडी आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक देवदासच्या बॅट मधनं, काय जबरदस्त बॅटिंग मैदान शात मध्ये केली जाते. सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट आला होता, त्याच्यानंतर 2 चेंडू आपण पाहिले तर गुडलेन वरती हाताळले गेले, त्याच्यावरती अतिशय चांगला समाचार घेतला गेला. आताचा चेंडू आपण पाहिला तर ओव्हर पिच बॉल होता, आणि निश्चितच आपण पाहिलं तर मिड विकेटच्या वरून हा षटकार येतोय, आणि षटकारांची हॅट्रिक मैदानी शात मध्ये पूर्ण केली आहे देवीदास बेजनं. पॉवर प्ले चं हे पहिलं षटक आपण मैदानी शात मध्ये पाहतोय. आणि आज दिवस आपण पाहिला तर देवीदास याच्या करता खूप चांगला आहे. आज त्याचा वाढदिवस देखील आहे, जगदंब स्फूट पिंडीपड्याच्या वतीनं त्याला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील, आणि माझ्या वतीनं देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील देवीदास. आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण पाहिलं तर निश्चितच चांगला खेळ करत असताना मैदानी शात मध्ये आपल्याला पाहायला मिळतो देवीदास बीच. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू क्रीजच्या बाहेर हाताळला गेलाय, थोडासा प्रेशर नक्कीच जाणवतोय गोलंदाजावरती. नो बॉल असणार आहे, आणि निश्चितच पंचांच्याकडनं देखील फील्डचं सिग्नल या ठिकाणी निश्चितच मिळालं गेले. फील्डच्या बॉलवरती मोठा फटका येईल का, धावसंख्या आपण पाहिली तर डेंजर झोन मध्ये यावेळेस प्रवेश करते. 19 धावा धाव फलकातील लागल्या गेल्यात. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच बॅटला स्पर्श करून हा चेंडू मात्र थडम्यानी क्षेत्रामध्ये सीमा रेषेच्या पलीकडं 4 धावांकरता रवाना झालाय. 4 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिला तर फटका चांगला आहे, ऑन साईट ला डायरेक्ट हिट केलं होतं, एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केले, आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती
24 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ओमसाई 444 नागली टीमची. 24 धावा पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी पूर्ण केलेत. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी केली आहे. आता थोडीशी घाई करायची आहे. ग्रुप मीटिंग आपण कमी करा. बघूया दुसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कानाई स्फूट पाय टीम करणं पहिल्या षटकामध्ये 24 धावा आपण पहिला दुसरं षटक या ठिकाणी चालू झाले. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहतोय रुपेश. रुपेश देखील खूप चांगला गोलंदाज आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे कणाई स्फूट नाईकपाडा टीमचा. चला घाई करा. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहिला तर देवीदास आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू देखील खूप चांगला होता. प्रयत्न या ठिकाणी केले होते देवीदासने मोठा फटका खेळण्यासाठी परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आला नाहीये. डॉट बॉल. वसई तालुका आदिवासी क्रीडा संस्थान अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस जगदंब चषक 2024 सहा महासंग्राम हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल वाईटनाथ संख्या झाली आहे ती 25. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एका धावेची भर होते धावफलकावरती. चुकीच्या यांना निश्चितच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लेन अँड लाईन मध्ये सुधारणा करावी लागेल. कदाचित अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी राहिली तर निश्चितच एक मोठी धावसंख्या जरूर बनवली जाईल ओमसाई 444 नागली टीम कडनं. सध्या तरी आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती होते. आता मात्र हे दुसरं षटक चालू आहे आणि खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हुकचा फटका जणू काही 446 हा झटका षटकार. आणि या षटकारानं धावसंख्या आता मात्र वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग मैदानी शात मध्ये केली जाते. आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी जबरदस्त बॅटिंग. देवीदास बीजगण आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस अजून एक मोठा फटका येईल का? यस येतोय. यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आहे तो षटकार. अगो
अगोदर आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण केली गेले. जवळजवळ ह्या इनिंग मधला त्याचा हा पाचवा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित दुसरी हॅट्रिक देखील पूर्ण केली जाईल का. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका आहे, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर नक्कीच रवाना झालाय. चार धावा या ठिकाणी येतील आणि या चार धावेनं धाव संख्या झाली आहे ती 42-42 धावा. जबरदस्त बॅटिंगचा परफॉर्मन्स मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आणखी एक मोठा बिगीट, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, सहा धावर करता षटकार. आणि या षटकाराच्या सायनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48-48 धावा. आणि 48 धावामधून आपण पाहिलं तर 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत देवीदास बीज या खेळाडूच्या. काय जबरदस्त बॅटिंग मैदानी शात मध्ये केली जाते. अक्षरशः मैदानी शात मध्ये षटकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी होते आणि त्या खराब गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर अक्षरशः धुमाकूळ माजवलाय देवीदासनं. 45 या धावसंख्येवरती खेळतोय. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला, पहिल्या षटकामध्ये देखील भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, 24 धावा. आणि हे षटक देखील त्याच दिशेने वाटचाल करत आहे. 45 धावसंख्येवरती खेळतोय. 50 धावा पूर्ण केल्या जातील का. त्यावेळेस आपण पाहिलं तर हॅप ट्रॅकर बॉल होता, बॅट अति वेगाने फिरली होती. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 49-49 आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवा. अजय भुईर येतोय तिसरं षटक टाकते करता. धावसंख्या आपण पाहिले तर डेंजर झोन मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू चांगला आहे. चेंडू पडण्याचा थोडासा आपण पाहिला तर आतमध्ये उभारला होता. पहिला बॉल डॉट येतोय. पण या ठिकाणी पाहिलं तर तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलनं झाली. पहिल्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली होती, दुसऱ्या षटकाची देखील सुरुवात डॉट बॉलने झाली होती आणि तिसऱ्या षटकाची देखील सुरुवात या ठिकाणी आपण पाहिली तर डॉटनं झाली आहे. यावेळेस हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार. षटकाराच्या सायनं 50 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. बॅटर देवीदास बीचच्या बॅट वर करायचे आहे. देवीदास वेलपेड अतिशय चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करत असताना 50 धावा देखील पूर्ण झालेत.
धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 55, आणि या 55 धावामधून आपण पाहिल्या तर 52 धावा या देवीदास पिचच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सध्या आपण पाहिलं तर सर्व चेंडू एकट्याने फेस केलेत. यावेळी शॉर्ट ऑफ लेन चेंडू हुक केला आहे, चेंडू जाईल हा देखील सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता येतोय हा चौकार, आणि या चौकारानं धावसंख्या आज जाऊन पोचली आहे ती 59, 59 आकड्यावरती. रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय हा चौकार, आणि या चौकारांना धावसंख्या जाऊन पोचली आहे 65 याकड्यावरती. राजेश नावाचा हा गोलंदाज चौथं षटक टाकण्याकरता आलाय. त्यावेळेस चौथ्या षटकाची देखील सुरुवात डॉट बॉलने झाले, सुरुवात डॉट बॉलने नक्कीच झाले, मात्र शेवट मोठ्या फटक्याने झाले. षटकातील पुढचा बॉल, त्यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइड ला, चेंडू जातोय की काय सीमारेषेच्या पलीकडे. यस काऊ कॉर्नरच्या दिशेने हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावा, आणि या 4 धावसंख्या जाऊन पोचली आहे ती
1969. षटकातील पुढचा बॉल आपण पाहिलं तर इस टाइम फटका होता, एक सिंगल धावेती आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 70 आकड्यावरती. एक मोठा डोंगर उभा केलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते देवीदास कर्ण, असं त्याचा आपण पाहिला तर वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी क्रिकेटच्या पटलावरती अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या जगदंब चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक टाकण्याकरता राजेशला आपण पाहतोय. सुरुवातीचा पहिला बॉल आपण पाहिला तर डॉट टाकला होता, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर एक सिंगल, अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग मधला. धावसंख्या आपण पाहिली तर 70 धावा. धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आझाद वल्वी ऑन स्ट्राइक वरती. आझाद आपण या ठिकाणी पाहिला तर पहिला बॉल मिस करत असताना आपण पाहिला तर डॉट होतोय, मिस झालाय प्ले अँड मिस. षटकातील पुढचा बॉल आपण पाहिला तर एक सिंगल धावेते, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 71 71 याकडेवरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, 71 धावा. धाव फलकावरती लागल्या आहेत. 23 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा एक बॉल बाकी आहे इनिंग मधला. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच फटका चांगला आहे ऑफ साईडच्या दिशेनं. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाले.
आपण पाहिलं तर मॅचला सुरुवात होते, पहिला बॉल आपण पाहिला तर रतीश दरार अति वेगानं या ठिकाणी टाकला होता आझादनं. रुपेश अँड भुऱ्या ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चेंडू हुक केलाय, चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, वन बाउन्स न बाउंड्री लाईनच्या बाहेर, चार धावण करता येतो हा चौकार. अशाच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल, कारण आपण पाहिलं जशाच तस उत्तर या ठिकाणी जर द्यायचं असेल ना ओमसाई 444 नागले टीमला, तर अशाच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. त्यावेळेस आपण पाहिलं तर रुपेशच्या भुऱ्याच्या पॅट मध्ये हा शौकार आपण या ठिकाणी पाहिला. सुरुवातीचे दोन चेंडू आपण पाहिले तर डॉट आले होते, थोडासा प्रेशरलाइज नक्कीच या ठिकाणी बॅटर झाला होता, परंतु तिसऱ्या बॉल वरती आपण पाहिलं तर एक मोठा फटका नक्कीच या ठिकाणी येताना आपण पाहिला.
बीजला आपण पाहतोय. तुलसीदास बीज हा देखील नेहमी चर्चेमध्ये असलेला गोलंदाज आपण पाहतोय. एक जबरदस्त ऑलराउंडर खेळाडू आहे. सध्या त्याला आपण पाहिलं तर नागले गावामध्ये मामू या नावानं प्रसिद्धी मिळालेली आहे. चांगले डान्सर देखील आहेत, आमचे चांगले मित्र देखील आहेत. तो त्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. षटकातील पहिला बॉल त्यावेळेस पहिला बॉल काय जबरदस्त तेज तरार हाताला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर रन आउटची संधी आणि निश्चित आपण पाहतो या ठिकाणी शेवटच्या क्षणी मात्र सुखरूपरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय महेश. कदाचित रन आउटच्या स्वरूपामध्ये आउट झाला असता. महेश पवार नंबर 3 या क्रमांकाने खेळण्यासाठी मैदानात शात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला साथ देतोय रुपेश. षटकातील पुढचा बॉल त्यावेळेस आपण पाहिला तर हा जाडू शॉट पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली आहे. 11 धावा धावफलकाती लागल्या गेलेत. तिथंच जबरदस्त आयोजन नियोजन केलेलं आहे. सुंदर ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदान देखील जबरदस्त सजवलं गेलंय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे गाव आपल्याला पाहायला मिळत आहे. पिंटरीपाडा समोरच आपण पाहिलं तर कामनदुर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर या परिसरामध्ये अतिशय नावाजलेलं एक चिचकुंड म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक प्रेक्षक त्या ठिकाणी नक्कीच येत असतात. तर चिचकुंडावरती आपण या ठिकाणी पाहिलं तर विकेटचं आणखी झालं आहे पतन. लॉंग ऑफच्या दिशेनं पकडला गेलाय झील आणि समाप्त झालाय रुपेशचा देखील खेळ. रुपेशला देखील परतावं लागेल त्या गाऊटच्या दिशेनं. लक्ष मोठं आहे, 74 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर विकेट डाऊन होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रेक्षकांना एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामना कधीच आवडत नाहीये आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या या ठिकाणी आपण पाहिलं तर ब्राह्मणगाव चे काही ग्रामस्थ देखील या स्पर्धेचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. जिथे जागा मिळेल तिथे मात्र बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. षटकातील पुढचा बॉल ओहो यावेळेस देखील हा पुल्लर लेनचा बॉल होता. डॉट बॉल यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये आपल्याला महेश परेड पाहायला मिळतोय. चांगलं काम त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतंय. एक जबरदस्त लिजंड खेळाडू आहे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्याने देखील आतापर्यंत आपलं स्थान कायम ठेवलं आहे. षटकातील पुढचा बॉल त्यावेळेस बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू सापडला गेला आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आल्या आल्या या ठिकाणी आपण पाहिलं तर सायनच्या बॅट मधनं येतो हा षटकार. आणि या षटकाराच्या सायना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 17 घरामध्ये. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहणार आहोत अभिषेक चौधरी. चेंडू शिल्लक आहेत. अजून सुद्धा भरपूर धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज येतोय.
अभिषेक आणि पकडतोय हा झेल आणि समाप्त झाला महेश पवारचा देखील खेळ आउट. आपण पाहिलं तर चेंडू जातोय नॉन स्टॉप बॉडी लाईन च्या दिशेने. मामून जरूर या ठिकाणी पाठलाग केला होता परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका अजय भोईरला आपण ऑन स्ट्राइक वरती पाहिलं होतं. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख जाऊन पोचले आहे ते 21 आकड्यावरती, सॉरी 22 आकड्यावरती. शटअपलाईन चेंडू होता समोरच्या दिशेनं, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाकडे झाली आहे चुकी, झेल पकडू शकला नाहीये. मात्र बॅकअप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळालं. दोन धावा या ठिकाणी येत आहेत आणि दोन धावेने धावसंख्येत जाऊन पोहोचले आहे ते 24 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, ओ हो हो, बॅटच्या रडार मध्ये चेंडू पाठवलाय फ्लॉट मध्ये की काय, परंतु नाही असं उत्तर आलंय. आपण या ठिकाणी पाहिलं असं वाटलं होतं ज्या वेळेस चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं होतं, उंची जास्त ती लांबी कमी पाहायला मिळाली आणि झेलच्या स्वरूपामध्ये साईनाथला देखील परतावं लागतं डगआउटच्या दिशेनं. फटका चांगला होता मात्र फटक्यामध्ये आपण पाहिलं तर थोडस जोश जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळला. झेलच्या सरमध्ये साईनाथ देखील होते आउट. तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झाला आहे. 74 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना 24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कणाई स्फूट नाईकपाडा टीमच्या. आता मात्र 6 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 50. सुनील राऊत येतोय गोलंदाजी करण्यासाठी.
त्यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू होता, इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता पॉइंटच्या दिशेनं, मात्र चेंडू आपण पाहिला तर वन बाउन्स न गलीच्या दिशेनं रवाना झाला. चांगलं क्षेत्ररक्षण देवीदास बीच आपल्याला हाल मिळत, एक सिंगल धाव हुशार एकदा राहिली आहे या मॅच मध्ये, दुसरे काही नाहीये. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं सुरुवातीच्या पहिल्या इनिंग मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली देवीदास बीजनं, संघाला एक जबरदस्त धाव संख्येवरती नेऊन ठेवलं. त्यावेळेस आपण पाहिलं तर बॅटर साईनाथ पवार आपल्याला पाहायला मिळतो, डॉट बॉल एक डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल की झेल सोडला जातोय. एक सिंगल धावटेकडे पूर्ण केले, आता औपचारिकता बाकी आहे, यानंतर सज्ज राहायचं आहे. जगदंब स्फोट पेंडी पडा आणि या सामन्यातील विजय सिंग समायश आपण नक्कीच या ठिकाणी पाहणार आहोत. व्हाईट बॉल षटकातील पुढचा बॉल, यावेळेस फटका चांगला आहे ऑन ऑफ साइड ला, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडतो झेल आणि समाप्त होते अजयचा देखील खेळ. एकतर्फी सामना या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय. निखिल न्यू बॅटर मैदानी शॉट मध्ये इन झाला. मात्र चेंडू येतोय नॉन स्टॉप वॉर्डर लाईन च्या पलीकडे, चार धावांसाठी येतोय हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड शौकार चार. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय तो, म्हणजेच ओम साहेब 444 नागले ना, चांगले बॅटिंग नक्कीच पाहायला मिळालं या ठिकाणी. देवीदास बीच कडनं अर्धशतक देखील त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळालं. आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी काय जबरदस्त बॅटिंग केलंय. चला देवीदास आपण देखील यायचा आहे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याकरिता आणि टॉस साठी देखील या. नंतरचा मॅच आपण पाहणार आहोत जगदंब स्फोट पेंड्रीपाडा आणि त्यांच्या समवेत ओम साई 444 नागले.